नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिम्पल आयुर्वेदमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल कुठल्याही वयोगटामध्ये पचनासंबंधित तक्रारी या खूप वाढलेल्या आहेत. खाण्याची इच्छा होत नाही, भूकच लागत नाही, बळजबरीने खाल्लं तरी देखील ते पचत नाही, पोट जड होतं, अगदी पाणीसुद्धा पचत नाही, पाणी जरी प्यायलं तरी पोट फुगतं, पोटामध्ये सतत गॅसेस होतात, आंबट करपट ढेकरा येतात, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. आणि आयुर्वेद शास्त्रानुसार आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन झालं तरच त्यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र यांची प्राकृत निर्मिती होते आणि पोट देखील व्यवस्थित साफ होतं. म्हणूनच शरीर आणि मन दोन्ही कायम निरोगी ठेवण्यासाठी, आपली त्वचा, केसांच्या सौंदर्यासाठी सुद्धा पचन व्यवस्थित असणं हे खूप आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या या भागामध्ये अगदी साधे सोपे, म्हणजे आपले पूर्वजांचं पालन करत होते, आजकाल आपण धावपळीच्या जीवनामध्ये हे नियम विसरून गेलेलो आहोत, असे साधे सोपे 5 उपाय जे की तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतले बारकाईने आणि काटेकोरपणे त्याचं पालन केलं तर हमखास फायदा होतो. म्हणजे बरेचसे पेशंट की बरीच वर्ष ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी सर्व ट्रीटमेंट घेऊन झालेली आहे, अगदी एंडोस्कोपी सुद्धा झाली आहे, त्यामध्ये काहीही निघालेलं नाही, आणि अशा पेशंट्समध्ये सुद्धा या नियमांचं पालन बरेच दिवस सलग केल्यानंतर खूप छान रिझल्ट जे आहेत ते मिळालेले आहेत. पेशंटचे अनुभवही त्यांनी सांगितलेले आहेत. तर तेच 5 उपाय कोणते हे आजच्या भागामध्ये आपण पाहूयात. पण त्याआधी छोटीशी विनंती, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स थोडे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठलाही त्रास आपल्याला होत असेल तर बऱ्याचदा आपली टेंडन्सी असते की औषध घ्यायचं, परंतु जर का आपल्याला पचनाचा त्रास असेल तर औषध घेऊन उपयोग नाही आहे, ते लागूच होणार नाही. कारण औषधाचं पचन झालं तरच ते आपल्या शरीराला लागू होतं आणि इथे पचनच तुमचं बिघडलेलं आहे तर अशा वेळेला कुठलंही औषध घेऊन काहीच उपयोग होणार नाही. म्हणूनच आपण अगदी आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या, आपल्या आहाराचा घटक असणाऱ्या अशा फक्त 5 पदार्थांपासून घरगुती पाचक चूर्ण कसं बनवायचं हे देखील व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहूया. पचनाच्या कुठल्याही तक्रारी आपल्याला असतील किंवा होऊच नयेत म्हणून देखील फक्त 4 गोष्टी, काय, कधी, कसं आणि किती खावं, हे जरी आपल्याला कळालं, शास्त्रोक्त त्याची माहिती आपण घेतलीत आणि ते पाळलं, तरी देखील आपला जो त्रास आहे तो नक्कीच कमी होतो. सगळ्यात पहिलं म्हणजे काय खावं, तर आपला जो रोजचा आहार आहे तो ताजा, सात्विक आणि घरी बनवलेला असावा. आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत प्रदेशानुसार ते नक्कीच बदलतात, तर ते खाण्यावर आपला भर पाहिजे. तेच पचायला देखील हलके जातात, शरीराला लागू होतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर ज्वारीची भाकरी हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे जर का तुम्हाला पचनाचा कुठलाही त्रास असेल तर आवर्जून ज्वारीची भाकरीच आहारामध्ये रुचा समाविष्ट करावी. पचत असेल तर गव्हाची चपाती वगैरे घेऊ शकता. आपल्या प्रदेशामध्ये पिकणाऱ्या भाज्या, पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, भात, वरण, त्यावरही आवर्जून 1 ते 2 चमचे तूप, देशी गाईचं किंवा साजूक तूप, विरजण घालून जे घरी बनवतो ते अन्नाचं पचन होण्यासाठी अन्न जे आहे ते जठरामधून आतड्यांकडे पुढे पुढे ढकललं जाणं गरजेचं असतं. त्यामुळे आतड्यांना वंगण्याची आवश्यकता असते आणि हेच वंगण तुपामधून आपल्याला मिळतं. तसंच ताजा आहार, म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही पदार्थ बनवल्यानंतर 1 मुहूर्त म्हणजेच 48 मिनिटांमध्ये तो खाल्ला गेला तर पचायला देखील हलका जातो आणि त्यातील 100% पोषक घटक जे आहेत ते देखील आपल्याला मिळतात. त्यामुळे ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी असं जे ताजं ताजं गरम गरम बनवलेलं आहे तेच खाल्लं पाहिजे. शिळे अन्नपदार्थ किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ असे जर का वारंवार खाण्यामध्ये येत असतील तर गॅसेसचा त्रास हा वाढतो. त्यासोबतच जे सीझनल फळं आहेत, आपल्या भागामध्ये पिकणारी, आपल्या ऋतू, चालू ऋतूमध्ये येणारी, ते कुठलंही एक अख्खं फळ रोजच्या आहारामध्ये असावं. तर तो मुद्दा येतो तो म्हणजे की कधी खावं, तर जे अन्न आहे ते आपल्या शरीरासाठी इंधनाप्रमाणे काम करतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला आपल्या शरीराला अन्नाची गरज असेल तेव्हा आपल्याला चांगली कडकडून भूक लागते आणि त्याच वेळेला आहार जो आहे तो घ्यावा. किंवा जर का तुम्ही भूक नसताना खाल्लं किंवा भूक लागलेली आहे आणि तरी देखील अन्न घेत नाही तुम्ही, तर अशा दोन्ही कंडिशनमध्ये पचनासंबंधित जो त्रास आहे तो आपल्याला होणार आहे.
पूर्वी घेतलेलं जे अन्न आहे त्याचं पचन पूर्ण झाल्याशिवाय काहीही खाऊ नये. म्हणजे अन्न पचलेलं आहे हे ओळखायचं कसं, तर आपल्याला शुद्ध ढेकर येते, शरीर हलकं होतं, पोट व्यवस्थित साफ होतं. तर अशा वेळेलाच आपण अन्नाचं सेवन जे आहे ते केलं पाहिजे. अन्नाचं पचन होण्यासाठी पित्त गरजेचं असतं, त्यामुळे पित्त काळामध्ये दुपारचं जेवण जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. 11 जास्तीत जास्त 1 पर्यंत दुपारचं जेवण आपलं हे झालं पाहिजे आणि रात्रीचं जेवण 7 जास्तीत जास्त 8. सूर्यास्तानंतर फारसं अन्न पाणी घेणं हे टाळावं, कारण आपल्या शरीरामध्ये जठराग्नी असतो जो अन्नाचं पचन करतो आणि सूर्य जसा उगवतो तसं तो अग्नी जो आहे तो देखील प्रज्वलित होत जातो, त्याचं वाढत जातं, त्याची जी तीव्रता आहे ती. आणि सूर्य जसा जसा मावळतीकडे जाईल तसा तसा तो जो अग्नी आहे तो देखील कमी कमी होत जातो, म्हणजेच आपली पचन शक्ती देखील कमी होत जाते. म्हणूनच सूर्यास्तानंतर फारसं काही खाऊ नये. तसे म्हण आहेच, आपल्याला माहिती आहे की सकाळचा जो नाश्ता आहे तो राजासारखा, म्हणजे पोटभर पचायला थोडंसं जड जरी असेल तरी देखील असं अन्न घ्यावं ज्यामुळे दिवसभराच्या कामासाठी आपल्याला एनर्जी मिळेल. दुपारचं जेवण हे मध्यमवर्गीय माणसासारखं आणि रात्रीचं जेवण जे आहे ते भिकाऱ्यासारखं, म्हणजे पचायला अतिशय हलकं आणि कमी प्रमाणामध्ये जेवावं. खूप जड पदार्थ किंवा खूप उशिरा जर का आपण जेवलो तर त्यातील ज्या कॅलरीज आहेत त्या युटिलाइज होत नाहीत आणि मग पचनाचे जे त्रास आहेत, आम्ल पित्त असेल किंवा वजन चरबी वाढणं हे सुरू होतात. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे कसं जेवावं. तर यासाठी आपण लहानपणापासून जेवणा अगोदर एक श्लोक म्हणायचो, वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, उदर भरण नोहे जाणी दे यज्ञ कर्म. हे अन्न सेवन विधी आहे तो यज्ञाप्रमाणेच जाणावं, की तो शांत मन एकाग्र करून एका ठिकाणी जमिनीवर मांडी घालून बसून जेवावं. खूप फास्ट किंवा खूप स्लो, खूप मोठ्या मोठ्याने गप्पा मारत, मोठे मोठे जे घास आहे ते घ्यायचे, न चावता तसेच घ्यायचे असं जर का केलं तर त्यामुळे काय होतं की अतिरिक्त जी हवा आहे ती आपल्या पोटामध्ये जाते आणि त्यामुळे गॅसेस असेल, पचनासंबंधित इतर ज्या तक्रारी आहेत त्या होतात. त्यामुळे व्यवस्थित चावूनच आपल्याला अन्न हे घ्यायचं आहे. उभं राहून खाण्याची सवय असेल तरी देखील त्रास वाढतो. तसंच पाणी पिताना सुद्धा, जेवण करताना आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की भोजने चामृतम वारी, म्हणजे जेवण करताना फक्त अर्धा ग्लास पाणी दे आहे किंवा ताजं घरी बनवलेलं फ्रीजमध्ये न ठेवलेलं ताक दुपारच्या जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट जर का घेतलं तरी देखील ते अमृताप्रमाणे काम करतं, अन्नाचं पचन करण्यासाठी मदत करतं. जेवणा अगोदर साधारण अर्धा भर तास आणि जेवण झाल्यानंतर तास दीड तास अति प्रमाणामध्ये जर का तुम्ही पाणी पित असाल तरी देखील अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. जे पाचक स्राव आहे ते डायल्यूट होतात. महत्वाचा मुद्दा म्हणजे किती खावं, तर आपल्या शरीराला जेवढी अन्नाची गरज आहे तेवढाच आहार घेतला पाहिजे. प्रत्येकाचं प्रकृती, शरीर किंवा त्याचे शारीरिक कष्ट हे वेगवेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकाची भूक देखील वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या भूकेनुसारच आपल्या शरीराची जी अन्नाची गरज आहे ती ओळखूनच आहार हा घेतला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की चविष्ट पदार्थ असले तर आपण ते जास्त खातो आणि आवडीचे पदार्थ नसतील तर आपण ते खूप कमी खातो. तर या दोन्हीचाही आपल्या शरीराला त्रास होणार आहे, पचन देखील बिघडणार आहे. त्यातूनही नेमकं अन्न किती घ्यावं यासाठी सविस्तर सूत्र सांगितलेलं आहे की आपल्या पोटाचे 4 भाग मानून त्यातील 2 भाग जे आहेत ते घन पदार्थ, म्हणजे पोळी भाकरी भात भाजी यासाठी ठेवावा. 1 भाग जो आहे तो पातळ द्रव पदार्थ, म्हणजे तूप असेल, आमटी, ताक यांच्यासाठी ठेवावा. आणि उरलेला जो 1 भाग आहे तो वात संचरणासाठी, म्हणजे हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स होऊन फिरण्यासाठी रिकामा ठेवावा. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी बारीक करायचं असतं, त्यावेळेला ते व्यवस्थित बारीक होण्यासाठी वर थोडीशी जागा नेहमी रिकामी ठेवावी लागते. पूर्ण भांडं भरलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. तसंच आपल्या अन्नाचं देखील पचन व्यवस्थित होत नाही जर का आपण पोटाला तडस लागेल इथपर्यंत जेवलो तर. रिकामा कसं ठेवायचं, ओळखायचं कसं, तर साधं सोपं आहे की तुम्हाला अर्धी चटकोर चपाती असून आपण खातोय असं वाटलं तर तिथेच थांबायचं, म्हणजे तो जो भाग आहे तो रिकामा राहतो आणि अन्नाचं पचन देखील व्यवस्थित होतं. त्यासोबतच पचायला जड असणारे पदार्थ, आपण आजकाल जे फास्ट फूड म्हणतो, मैद्याचे असतील, हरभरा डाळीचे किंवा खूप मसाल्याचे पदार्थ, तर हे आहारामध्ये खूप कमी प्रमाणात असावेत किंवा ते टाळलेत तर उत्तम. शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे की आपले आपण जे पदार्थ बनवतोय तर ते बनवत असतानाच आपण ते पचायला सोपे जातील अशा पद्धतीने बनवलेत
जरी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांनाच त्याचा फायदा होईल. तर एक जी गोष्ट आहे आपल्या किचनमध्ये उपलब्ध असते पण ती आवर्जून आपण वापरली पाहिजे, ती म्हणजे हिंग. तर हिंग जो आहे तो आयुर्वेद शास्त्रामध्ये अग्निदीपन म्हणजेच भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं पचन व्यवस्थितपणे करणारा, वातानुलोमन म्हणजे जो अतिरिक्त गॅस तयार होतोय पोटामध्ये तो बाहेर काढणारा सांगितलेला आहे. बऱ्याच जणांना हिंगाचा वास आवडत नाही, तर फोडणीमध्ये तेलामध्ये जर का तुम्ही थोडासा हिंग टाकला तर त्याचा वास फारसा येत नाही आणि फायदे तर खूप जास्त मिळतात. आणि आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या पाच फक्त आपल्या जे रोजच्या आहारातले घटक आहेत त्यापासूनच घरगुती पाचक चूर्ण कसं बनवायचं, तर त्यासाठी धणे, जिरे, ओवा, बडीशेप हे सेपरेटली व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सैंधव आपलं जे पिंक सॉल्ट असतं तर ते टाकून ते व्यवस्थितपणे बारीक करून 15 दिवस महिनाभर सुद्धा काचेच्या बरणीमध्ये किंवा मग स्टीलच्या ह्याच्यामध्ये, प्लास्टिकच्या शक्यतो ठेवू नका, खराब होतं ते, खाल्लंच जात नाही परत, तर अशामध्ये साठवून ठेवून तुम्ही असंच म्हणजे आपण जे मुखवास म्हणतो त्या पद्धतीने जेवणा अगोदर जेवण झालं तोंडामध्ये टाकू शकता. किंवा सलग 21 दिवस आपल्याला हे सवय तर लागत नाही परंतु आवर्जून 21 दिवस घ्यायचा आहे, गॅप पडू द्यायचा नाही. दोन्ही वेळच्या जेवणानंतर अर्धा ते एक चमचा चूर्ण, त्रास जास्त असेल तर एक चमचा, कमी असेल तर अर्धा चमचा गरम पाण्यामध्ये 1 कप भर पाणी आणि त्यामध्ये चूर्ण टाकून हलवून घोटघोट दोन्ही वेळच्या जेवणानंतर हे घ्यायचं आहे. अगदी 1.5-2 वर्षाच्या वरील मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता, घरी बनवलेलं आहे, सवय तर अजिबातच याची लागत नाही पण फायदा खूप जास्त होतो. तर नक्की ट्राय करून पहा, 100% तुमच्या ज्या पचनाच्या तक्रारी आहेत त्या कमी होतील. आणि आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून अशाच पद्धतीचे आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, करून होईल काय की नवीन व्हिडिओ पडला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.